लोकसभा निवडणूक 2019 पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने शुक्रवारी 5 एप्रिल रोजी हैदराबाद रोडवर चंदनकाट्यासमोर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील सोलापूर व धोत्री ते दोडी रोडवर अवैध मळीची वाहतुकीवर छापा घालून कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये 16,52,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. लोकसभा निवडणूक 2019 पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून विविध कारवाया करण्यात येत आहे. त्या अंतर्गत काल रात्री वेगवेगळ्या ठिकाणी 2 मळीचे गाड्या पकडण्यात आले आहे. त्यापैकी धोत्री ते दोडी रोडवर दोडी गावच्या पूर्वेला सकाळी 4:30 ते 5:30 दरम्यान एक आयशर कंपनीचा टेम्पो ज्यामध्ये 200 लिटर क्षमतेचे 37 लोखंडी बॅरल मळीने भरलेले आहे असे मिळून आलेले आहे. वाहनाची व्हॅल्यू 7.5 लाख व मुद्देमाल 48,500 अशी 7,98,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. पुढील तपास दुय्यम निरीक्षक श्री बोदे हे करत आहेत. दुसऱ्या केसमध्ये सोलापूर हैदराबाद रोडवर रात्री 3:30 सुमारास एक लोखंडी 37 लोखंडी बॅरलमध्ये साधारणतः 7 मेट्रिक टन मळी घेऊन जाणारा आयशर कंपनीचा टेम्पो जप्त करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्यातील एकूण मुद्देमालाची किंमत 8,53,000 असून गुन्ह्यातील पुढील तपास दुय्यम निरीक्षक श्री बिरादार हे करत आहे. याही केसमध्ये आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झालेला आहे. गाडीतील कागदपत्रांवरून आपणास आरोपीपर्यंत पोहोचता येईल. पुढील तपास श्री बोदे बिरादार हे करत आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क पुणे विभाग विभागीय उपायुक्त श्री अर्जुन ओहोळ सोलापूर अधीक्षक रवींद्र ओहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक RS भेसे RM बांगर उपनिरीक्षक KB बिराजदार SV बोदे AB शितोळे RS वाकडे PB गोनारकर MM चव्हाण SA बिराजदार VN शेळके अण्णा करचे KS लुंगसे अनिल पांढरे PD पुसावळे चेतन हणगुंटी रवी जगताप वाहनचालक संजय नवले रशीद शेख निशांत मिसाळ यांनी पार पाडली.